हॅलो फ्रेंड्स, GSM म्हणजे ग्रुप स्टडी MPSC मध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर आता आपण सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त अशी सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा आहे महाराष्ट्राचा नकाशा आणि यात हे निळ्या कलरचा जो हा खालचा आपल्याला भाग दिसतो आहे, येथे सिंधुदुर्ग जिल्हा आहे. आणि हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नकाशा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 तालुके येतात. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, पूर्वेला कोल्हापूर जिल्ह्याची सीमा लागून आहे, दक्षिणेला गोवा व कर्नाटक राज्याच्या सीमा लागून आहेत आणि उत्तरेला रत्नागिरी जिल्हा आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 तालुके येतात, ते कोणकोणते ते आता आपण बघूया. कणकवली, कुडाळ, देवगड, दोडामार्ग, मालवण, वेंगुर्ला, वैभववाडी, सावंतवाडी. तसेच सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा जरी असला तरीसुद्धा महाराष्ट्रात पहिल्यांदा घडणाऱ्या गोष्टी याच सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडल्या आहेत, म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला विशेष महत्त्व आहे. तर 2011 जनगणनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5207 चौरस किमी आहे. विभाग कोकण विभागात येतो. लोकसंख्या 8,48,868 इतकी आहे. घनता 163. शहरी लोकसंख्येचे प्रमाण 12.6%. साक्षरता 86.54% आहे आणि लिंग गुणोत्तर 1036 इतके आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख शहरे मालवण, कणकवली हे आहेत. प्रशासकीय विभाग कोकण आणि प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी ओरस बुद्रुक हे आहेत. येथील बोलीभाषा मालवणी आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा असलेला सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. तर हे तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने नोटडाऊन करायचं आहे. कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाणारे आप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्रम कणकवलीजवळ गोपुरी येथे आहे. तर आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक माहिती बघूया. येथील हवामान उष्ण, सम व दमट आहे. आणि व्यवसायाच्या दृष्टीने जर विचार केला तर पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस यांचे उत्पादन येथे घेतले जाते. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त 36 किल्ले असणारा जिल्हा आहे. तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे. आणि येथे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 7 नद्या वाहतात. त्या आता आपण बघूया. शुक, कर्ली, गड नदी, तेरेखोल, आचरा, तिल्लीरी आणि देवसगड. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला 121 किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. आणि कोकणच्या दक्षिण भागात अतिपावसामुळे येथे जांबा प्रकारचा खडक आढळतो. तर देवगड येथे पुरळ, मीठ, बाम, तारा, मुंबरी हे समुद्रकिनारे आहेत. मालवणला आचरा, तारकर्ली, चिवला, राजकोट आणि देवबाग. तसेच वेंगुर्ला येथे निवती व बोगवे येथे समुद्रकिनारे आहेत. प्रेक्षणीय स्थळांच्या बाबतीत जर विचार केला तर आचरा खाडी, तसेच आंबोली थंड हवेचे ठिकाण आहे. त्याची उंची 690 मीटर ते सावंतवाडी तालुक्यात येतं. कनकेश्वर मंदिर हे देवगडला आहे. तेरेखोल किल्ला, देवगड किल्ला व दीपगृह, राजवाडा सावंतवाडीला आहे. विजयदुर्ग किल्ला, संत राऊळ महाराज मठ कुडाळ, सावडाव धबधबा, सिंधुदुर्ग किल्ला व सुवर्ण गणेश मंदिर मालवण. प्रमुख मासेमारी बंदरे एकूण 8 आहेत. ते आचरा, कोचरा, देवगड, मालवण, विजयदुर्ग, वेंगुर्ला, शिरोडा आणि सर्जेकोट येथे आहेत. येथील प्रमुख पिके भात, नाचणी, रागी, वरी ही आहेत. आणि लोहखनिज निर्यातीसाठी रेडी वेंगुर्ला येथील हे महत्त्वाचे बंदर आहे. तसेच येथे प्रमुख खनिजे कोणकोणती आढळतात ते आता आपण बघूया. तर बॉक्साईट, क्रोमाईट, मॅग्नीज आणि लोह ही प्रमुख खनिजे येथे आढळतात. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऐतिहासिक माहितीच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना 1 मे 1981 झाली.
याचे आधीचे नाव दक्षिण रत्नागिरी होते, ते बदलून सिंधुदुर्ग असे ठेवण्यात आले. प्राचीन काळी येथे चालुक्यांचे राज्य होते, नंतर आदिलशाही राजवट, नंतर मराठे. शिवाजी महाराजांनी कुर्टे बेटावर बांधलेला सुंदर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग या जिल्ह्यात आहे. तसेच इतर माहितीच्या बाबतीत जर विचार केला तर शंभर वेली फुले हे गाजलेले पुस्तक येथे असलेल्या विविध रानफुलांची माहिती देणारे पुस्तक आहे. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे सर्वाधिक सुमारे 707 सेमी पाऊस पडतो, म्हणजे आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. महाराष्ट्राचा पहिला ई ऑफिस जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा होय. देवगड तालुक्यातील जामसंडे येथे महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प आहे. आणि 1999 साली सिंधुदुर्ग हा पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. खरीप हंगामाचे सर्वात कमी क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला साक्षर जिल्हा होय. मित्रांनो, आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. तसेच जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.